थैंक्स टू सोनी मराठी, थैंक्स टू मनवा, थैंक्स टू चिन्मय मांडलेकर आणि एंटायर टीम, की ज्यांना असं वाटलं की आफ्टर सूर्यभान हरीशला आपण विजय भोसले एक पोलीस ऑफिसर म्हणून कास्ट करतो. तर पोलीस ऑफिसर हे पात्र इतक्या चांगल्या चांगल्या कलाकारांनी करून ठेवलं आणि इतक्या पद्धतीनं करून ठेवलं ना की यात काय वेगळं करणार. आता पण मी पान खाऊन आलो सीनमध्ये, हा असं काहीतरी करायला लावतो त्यामुळे माझी जीभ तरबड झाली आहे. की पॅशनेटली एखादं काय म्हणतात क्राईम घडून न देणे ही त्याची एक जबाबदारी आहे आणि त्यासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. असं एक पॅशनेट आणि ओव्हर कॉन्फिडंट पोलीस ऑफिसर हा आहे. मला भीमने एक्सरसाइज दिला होता की घरी जेव्हा भांडी घासशील तर त्यावेळी एक स्क्रिप्ट जे आपलं आधी झाले ते घरी घेऊन जायचं, त्यातला मोठा तुझा संवाद पाठ करायचा आणि भांडी घासताना ते सगळे डायलॉग्स बोलायचे, फोडणी देतो हे डायलॉग्स बोलतो हे करतो असं करतं. मग तो जो ईज येतो ना की करत असताना काय तुम्ही सरका बाजूला आहे चहा पाठवर इकडे हा पुढे मुद्दा, तर हे सगळं मग त्यातून आलं. करिअरमध्ये एक वेगळं पात्र जर मी प्ले केलं तर सूर्यभानसारखं हे एक पात्र आहे की खूपच वेगळं आहेत. नाईक परत तुमच्या भेटीला आणि काय काय करणार आहेत नाईक आणि त्यांच्या काय काय गमती जमती असणार आहेत, किती लुक्स असणार आहे, कशा पद्धतीनं हातावर तुरी देणार आहेत नाईक, हे सगळं कडरमधून बाहेर पडताना लिटरली लोकांच्या डोळ्यात पाणी असेल. आणि यानंतर जो जो जी जी व्यक्ती हा सिनेमा पाहिल त्याचं एक बदललेलं रूप त्या थिएटरमधून बाहेर येताना आपल्याला दिसेल. कुणाच्या टोपात काय शिस्त हे तुला माहिती आहे, तसंच तुझ्या डोक्यात काय शिस्त आहे मला माहिती. माझी मुलगी बेपत्ता आहे, 36 तास झाले. या असल्या केसेस रोज येतात आमच्याकडे, पोरं घरी एक सांगतात आणि बाहेर दुसरीकडे जातात. तुमची मुलगी काय करते हे सविस्तर सांगायचं आम्हाला. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण आहोत तुमची मुलगी काय करते या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे हरीश. हरीश, खूप खूप स्वागत आहे लोकमतमध्ये. थँक्यू सो मच. खूप दिवसांनी भेटलोय आणि तुझी ही जी हे जे कॅरेक्टर आहे ते खरं तर खूप गाजत आहे. तू वेगवेगळे कॅरेक्टर नेहमीच प्ले करत असतोस, याच्या आधीचं सूर्यभान झालं, आताचं हे कॅरेक्टर, काय म्हणजे किती वेगळेपणा आहे आणि किती मजा येते तुला हे कॅरेक्टर करायला? खूप इंटरेस्टिंग पात्र आहे कारण की मला एकतर वर्दी हे करायचंच होतं, कधीतरी पोलीस ऑफिसरचा रोल करायचा होता आणि असा विजय भोसलेसारखा एक सजलेला रोल माझ्या आयुष्यात नशिबी आला आणि आय एम सो लकी. थँक्स टू सोनी मराठी, थँक्स टू मनवा, थँक्स टू चिन्मय मांडलेकर आणि एंटायर टीम, की ज्यांना असं वाटलं की आफ्टर सूर्यभान हरीशला आपण विजय भोसले एक पोलीस ऑफिसर म्हणून कास्ट करूया. आता यामध्ये चॅलेंज असं आहे ना की आपण जर आत्ता पाहिलं तर पोलीस ऑफिसर हे पात्र इतक्या चांगल्या चांगल्या कलाकारांनी करून ठेवलं आहे आणि इतक्या पद्धतीनं करून ठेवलं आहे ना की यात काय वेगळं करणार हे एक मोठं संकट होतं, प्रेशर होतं की कसं होणार. पण भीमराव मुडे नॅशनल अवॉर्ड विनिंग डिरेक्टर आहे आमचा, आत्ता पण मी पान खाऊन आलो आहे सीनमध्ये, हा असं काहीतरी करायला लावतो त्यामुळे माझी जीभ तरबड झाली आहे. सो त्यांनी ज्या पद्धतीनं हे पात्र वेगळं केलं, आता यातलं दोन मेजर वेगळ्या गोष्टी सांगायच्या झाल्या तर सूर्यभान तुम्ही पाहिलं तर त्याला खूप मेकअप होता, हा विदाऊट मेकअप आहे हे पहिलं. कारण याआधी प्रत्येक पात्रासाठी मी मेकअप करायचो. यात असं आहे की पोलिसांची जी स्किन रापलेली असते किंवा रॉ टेक्स्चर असतं तर ते आपण दाखवूया म्हटलं ओके. त्यात चॅलेंजिंग असं असतं की मेकअपचा एक आधार असतो, आपण आता शब्दशः म्हणूया की आता फक्त अभिनय दाखव, आता त्या ह्याच्यावर सगळं चाललं आहे. आणि दुसरी गोष्ट की पोलिसामधला एक माणूस, त्याचा एक माणूस पण दाखवण्याचा प्रयत्न आहे की पॅशनेटली एखादं काय म्हणतात क्राईम घडून न देणे ही त्याची एक जबाबदारी आहे आणि त्यासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. असं एक पॅशनेट आणि ओव्हर कॉन्फिडंट पोलीस ऑफिसर हा आहे. सो हे सगळं ऐकल्यानंतर मी खूप खुश झालो, म्हटलं अरे हे इंटरेस्टिंग आहे, परत एकदा काहीतरी खुराक मेंदूला मिळाला. आणि येस, मग मी सुरुवात केली काम करायला आणि मग परत त्याचं एक सिग्नेचर निघाला, जशी सूर्यभानची होती की विषय समजून घ्या त्याचा असं आहे, तर विषय असा आहे की. आणि मजा येते, टीम खूप छान आहे. मधुराबरोबर मी पहिल्यांदा काम करतो आहे, आशिषबरोबर मी पहिल्यांदा काम करतो आहे, बाकी प्रोडक्शन टीम आमचीच आहे. कारण आम्ही सौभाग्यवतीला अगदी लॉकडाऊनमध्ये गोवा दमण सगळं फिरल्यामुळे आम्ही असे पक्के आहोत प्रोडक्शनचे सगळे लोक. आणि इंटरेस्टिंग आहे, लोकांना मालिका खूप आवडते आहे. मला इंस्टाग्राम, फेसबुक आणि जनरली पण लोक मेसेज करत आहेत की सर खूप चांगला टॉपिक आहे आणि खूप करंट आहे, कुठेतरी तो आम्हाला रिलेट होतो आहे. अँड लिटरली मला पोलिसांचे पण खूप चांगले एक्सपिरियन्स आले की सर आम्ही पाहतो आणि खरं आहे बरं का, म्हणजे असं कुठेतरी तार हलते बरं का, म्हटलं खरं हो तेच. तुमच्या सगळ्यांचंच मी एक पात्र म्हणून रिप्रेझेंट करतो आहे की पोलीस किती खरे आहेत, ते काही टॉर्चर करत नसतात, ते कुठेतरी गुन्हा शोधत असतात, दॅट्स इट. सो वेगळा आनंद आहे.
पण ह्या तुझ्या कॅरेक्टरमध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे असा रांगडा पोलीस असण्यासोबतच मध्ये कुठेतरी कॉमिक ह्युमर पण असतो, म्हणजे कोणाशी तरी बोलताना अरे थट्टा मस्ती किंवा एखादा असं काहीतरी वाक्य बोलून जाणार की समोरच्याला अरे असं क्लिक होतं मध्ये, तर ते एक वेगळं म्हणजे ते कॅरेक्टरची स्पेशालिटी की तू ते केलंस हे बघ काय ना, ह्युमर माझ्यात पर्सनली आहे कारण मी ना असं शांत बसू शकत नाही. म्हणजे आता तू मागच्या वेळी प्रश्न विचारला होतास की जसं शेखर देसाई आणि तुझ्यामध्ये काय साम्य आहे, सूर्यभान आणि तुमच्यामध्ये काय साम्य आहे, तर मी आज खरंच सांगेन की भोसले आणि माझ्यात काही साम्य नाही आहे. कारण भोसले खूपच असा ए काय बाहेर वगैरे, त्याचा बोलण्याचा स्पीड पण खूप आहे, तो आधी तो अडॅप्ट करायला मला खूप वेळ लागला कारण मी जरा निवांत आहे ऑनेस्टली. पण भोसले चट चट चट, आता जो ह्युमर आहे तो असा डेव्हलप झाला की ऑफस्क्रीन जेव्हा मी यायचो त्यावेळी मी जाम मस्ती करत होते, म्हणजे बॉडी लँग्वेज पण माझी असायची भीम मी असा येऊ का वगैरे असं खूप व्हायचं. तर मी म्हटलं तुला का कॉमेडी करायची असते, म्हणजे यार माहीत नाही यार हे असं खूप सिरियस सिरियस करून मला जाम त्रास होतोय रे. ठीक आहे मग कधी कधी निघायचं की भोसले बंदूक घेऊन एकदम बंदूकच अडकते अरे असं होतं वगैरे. म्हटलं तर आता काही सीन्समध्ये आपण तो क्रिएट करूया आणि मग काही सीन्स केले पण ते कॉमेडी किंवा डेलिबरेटली ह्युमरस न करता ते खूप काय म्हणतात जेंटल लेवलला की सिच्युएशनल कॉमेडी कशी घडते ह्या नोटला ते ठेवलं. तुझ्या माझ्या आयुष्यात कसं ह्युमर घडतं की आपण जात असताना कोणीतरी पडतो आणि पडल्यानंतर त्याला लागलेलं असतं पण आपल्याला हसू येतं, इतकं तो सटली ह्युमर ठेवला. सो हे ह्युमरस पात्र म्हणजे तो आणि जमदाडे, त्याची एक ज्युनियर आहे जमदाडे जी सतत माती खाते आणि त्याचं असं आहे की काय चाललं आहे, म्हणजे ती सतत आल्यानंतर सर चहा सांगू का, चहा काय आहे जमदाडे, त्याच्यात तो असा एक वेगळाच त्याचा एक अरोगन्सपण आहे आणि त्याचा त्याचा एक ह्युमर आहे. पण तुला खरंच सांगतो दीपाली हे क्रिएट करणं खूप अवघड आहे आणि थँक्स टू माय डिरेक्टर्स, थँक्स टू चिन्मय मांडलेकर, थँक्स टू मुग्धा गोडबोले आणि एन्टायर माझी आर्टिस्टची जी टीम आहे की प्रत्येकजण, कारण तू जर पाहिलं तर मांदियाळी आहे या मालिकेमध्ये, म्हणजे अण्णा सावरकरांपासून पुळेकरांपासून मधुरा, सो जनरेशन टू जनरेशन लोक आहेत. त्यात तीन माणसं या शोमध्ये असे आहेत ज्यांना नॅशनल अवॉर्ड आहे, एक भीमराव मुळे नॅशनल अवॉर्ड, दुसरा मधुगंधा नॅशनल अवॉर्ड आणि शैलेंद्र बर्वे ज्यांनी म्युझिक केलं नॅशनल अवॉर्ड. सो ती क्वालिटी ना खूप अपग्रेडेड असते आणि तुम्हाला जेव्हा असे सेटअप बरोबर काम करायला मिळतं तेव्हा ऑब्व्हियसली तुम्ही शिकता आणि तुम्ही ग्रो होता. सो तो ह्युमर असू दे, त्याचं फाईट असू दे, त्याचा ॲरोगन्स असू दे, हे सगळं करणं आणि ह्यात एक वेगळी मजा आणणं हे एन्टायर टीमचं यश आहे. आणि ऑब्व्हियसली मी मनवाचं नाव विसरणार नाही कारण ती आजही प्रत्येक पात्रावर छन्नी आतोडं घेऊन बसते, ती रोज आम्हाला सांगते हे चूक आहे, हे बरोबर आहे, हे वाढव, हे कमी कर, असं ती करत असते. ह्या कॅरेक्टरसाठी स्पेशल असं वेगळं काही शिकलास का, किंवा वेगळं आता जसं फायटिंग सीन असतात, काही गनचे हे सीन असतात, तर असं काही वेगळं गोष्टी शिकाव्या लागल्या का याच्यासाठी? तुला माहिती आहे मला एक वेगळी गोष्टही शिकावी लागली डेली सोप करताना किंवा आपण मालिका करताना किंवा काय म्हणतात नाटक करताना सिनेमा करताना, एक जरा त्या पात्राच्या वरचं आपण काहीतरी करतो म्हणजे काय की आपण त्याची एक स्टाईल आणतो. मग हरीश म्हणून माझी एक स्टाईल होती जी प्रत्येक पात्रामध्ये, म्हणजे सूर्यभानचा लुक असायचा तो हा लुक असायचा, तो शोल्डर प्रोफाईलने मी घ्यायचो किंवा हे प्रत्येक नटाचं एक सिग्नेचर असते. हे विसरणं हा पहिला टास्क होता. मी म्हणाले की हे विसरायचं आहे, म्हटलं अरे पण यार पोलीस आहे, मग ऑब्व्हियसली मी आलो तेव्हा पहिल्यांदा असा वगैरे आलो, तो म्हटलं छाती खाली खाली, म्हटलं कसं काय पोलीस येतो, म्हटलं हो सगळे पोलीस असे फिरतात का, नाही आहे ना माणूस आहे तो, तो कसा फिरेल, तो आला काय चाललं इथे, इकडे तिकडे बघणं, सतत चौफेर नजर असणं, ह्या गोष्टी मला कराव्या लागल्या. म्हणजे काय म्हणतात अभिनय आता काहीतरी करायचा आहे असं न करता नॅचरली आपण काय करू शकतो, तर बोलता बोलता तो मग असं झालं का, मग काय कर तुमचं इन्व्हेस्टिगेशनचं काय आहे, नाही बोला तुम्ही मी ऐकतो सगळं, तर हे किती नॅचरली हे आपण करूया. सो हे करणं हे खूप अवघड आहे, ते दिसताना स्क्रीनवर वाटतं अरे काय सहज करतो, पण हे सहज करण्याचा अभिनय करणं इट्स व्हेरी डिफिकल्ट. सो मग ते खूप मुमेंट्स, म्हणजे तुला सांगतो ना मला भीमनी एक्सरसाइज दिला होता की घरी जेव्हा भांडी घासशील तर त्यावेळी एक स्क्रिप्ट जे आपलं आधी झालं आहे ते घरी घेऊन जायचं, त्यातला मोठा तुझा संवाद पाठ करायचा आणि भांडी घासताना ते सगळे डायलॉग्स बोलायचे, फोडणी देतो हे डायलॉग्स बोलतो हे करतो आहे असं करतो, मग तो जो ईज येतो ना की करत असताना काय तुम्ही सरका बाजूला आहे चहा पाठवर इकडे हा पुढे मुद्दा, तर हे सगळं मग त्यातून आलं. सो हे एफर्ट्स या भूमिकेसाठी घेतले आहेत की एक खरा पोलीस ऑफिसर कसा असेल, हा तो असा असेल, हे आपण सगळेच करतो की हा मग नाही मला असं वगैरे सब छोड के इजी इजी. सो हे खूप आणि हे शिकलो मी, म्हणजे आजपर्यंत करिअरमध्ये एक वेगळं पात्र जर मी प्ले केलं तर सूर्यभानसारखं हे एक पात्र आहे की खूपच वेगळ्या नोटला.
या पात्राची हीच खरी गंमत आहे की तो सहज आहे आणि तो प्रेक्षकांना आवडतोय. तुझ्यासोबत आशिष आहे आणि त्याचा पण एक वेगळा ह्युमर आहे, त्याची एक वेगळी स्टाईल आहे. सो तुमच्या दोघांची ती केमिस्ट्री, कमी सीन असतील पण ते तुम्ही ऑफस्क्रीन खूप धमाल करत असाल असं आम्हाला वाटतं. काय आहे तुमच्या दोघांची मैत्री? धमाल म्हणजे आम्ही क्रिकेट वगैरे खेळतो, आम्ही ऑनस्क्रीन खूप भांडतो. मी सारखा ये आबाई, म्हणजे आम्ही तर विनोद करतोय की येता जाता कुणाच्या हातून समजा चहाचा कप सांडला आधी आबाई मिरजकरला अटक करा. भोसलेचा मोटिवाज आहे, त्याला अटक करायचंच आहे, कुठेतरी गौड बंगाल आहे त्याला माहिती आहे. सो ह्याच्यावर आम्ही खूप विनोद करतो. मग आमच्यावर मधुर असते, मग आम्ही सगळे कधी कधी सेटवर काहीतरी बाहेरचं मागून जेवतो, मग मनवा पण असते. सो हे एक असतं, आमचं नातं ऑफस्क्रीन खूप कमाल आहे सगळ्यांचं. आम्ही प्रचंड मजा करतो, कारण काय ग, हा ह्या जॉनरमध्ये काम करताना तुम्हाला ना ऑलरेडी एक स्ट्रेस असतो. ह्युमर असेल तर आता जसं सौभाग्यवतीमध्ये सूर्या भांजा एक वेगळा ह्युमर होता, तर तेव्हा ना युनिट हसायचं. मला आठवतं आहे की युनिट म्हणजे तोंडावर दात बी दाबून हसायचं काय सीन चाललेत बघून. पण इथे असं स्कोप नाही आहे. सो इथे काय होतं ना, ह्या स्ट्रेसफुल ह्याच्यातून बाहेर पडलो की कुठेतरी मग मेकअप रूममध्ये कुणीतरी काहीतरी करत आहे, मग टाईमपास चालू आहे. सो यांना जरा कूलडाऊन व्हायला होतं, कारण दिवसाला आम्ही करतो एक 12-15 सीन्स. सो ह्या इंटेन्सिटीचे सीन्स करताना मी लिटरली तुला सांगतो की घरी जाताना इथून गेलेलो असतो, दमायला होतं की अरे बापरे, कारण स्ट्रेसफुल ना, सतत एक मर्डर झाला आहे, त्याचं असं झालं आहे. म्हणजे हे जर आपल्याला अभिनय करून होतं तर खऱ्या पोलिसांचं काय होतं, सर आय रिस्पेक्ट देम. सो हो, ऑफस्क्रीन आमची खूप धमाल मजा मस्ती डेलिबरेटली केली जाते. भीम पण आम्हाला कूलडाऊन करतो, मनवा आम्हाला ट्रीट्स देत असते, चलो अभि हे करते वो करते. सो एक खूप हेल्दी आणि छान वातावरण आहे सेटवर. या पात्रासोबतच आता एक नवीन पात्र तू घेऊन येतोय, पावनखिंड. या सिनेमाच्या निमित्ताने सगळ्यांना आतुरता लागली आहे, कारण रिलीज डेट पुढे मागे होत असतात. सो आता प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे, त्याबद्दल काय सांगशील आणि त्या कॅरेक्टरबद्दल पण आम्हाला जाणून घ्या. पुन्हा एकदा दिग्पाल लांजेकर आणि टीम सज्ज झालो आहोत पावनखिंड घेऊन. डेट्स मागे पुढे झाल्या कारण ऑब्व्हियसली करोना आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सो लोकांच्याच दृष्टीनं आम्ही विचार केला की आपले शिवभक्त थिएटरमध्ये येणार, महाराजांचा सिनेमा म्हणून गर्दी होणार आणि ह्याच्यामधून करोनाचा प्रसार होणार, तर असं व्हायला नको म्हणून ही खबरदारी महाराजांचे भक्त म्हणून आपणच घ्यावी, कारण आपल्या माणसांसाठी घ्यावी म्हणून ती डेट पुढे मागे कुठेतरी होत होती. पण येस, आता फायनली आम्ही सज्ज झालेलो आहोत आणि सिनेमा फेब्रुवारीमध्ये येणार आहे. ह्याच्यामध्ये पुन्हा एक सुंदर पात्र सगळ्यांना आता कळलेलं आहेच आणि येत आहेत नाईक परत तुमच्या भेटीला. आणि काय काय करणार आहेत नाईक आणि त्यांच्या काय काय गमती जमती असणार आहेत, किती लुक्स असणार आहे, कशा पद्धतीनं हातावर तुरी देणार आहेत नाईक, हे सगळं कळेल. आता गाणं आलंच आहे, ते लोकांना खूप पसंतीला आवडलेलं आहे. सो डेफिनेटली जाऊन बघाल तुम्ही पावनखिंड. आणि शौर्यगाथा नक्कीच आहे, पण माझा हा विश्वास आहे की यावेळी अख्खा महाराष्ट्र रडेल. थिएटरमधून बाहेर पडताना लिटरली लोकांच्या डोळ्यात पाणी असेल आणि यानंतर जी व्यक्ती हा सिनेमा पाहिल त्याचं एक बदललेलं रूप त्या थिएटरमधून बाहेर येताना आपल्याला दिसेल. थॉट सो नक्कीच हा सिनेमा पहा आणि आता मालिका देखील सुरू आहे, ती देखील पाहायची आहे. सो ह्या सगळ्या गप्पा तू आमच्याशी मारल्यास खूप मनसोक्त, एवढ्या छान गप्पा डप्पा केल्यास त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी आमच्याकडून खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच दीपाली, थँक्यू.